आमचे वरिष्ठ प्रतिनिधी विनोद तळेकर यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बातचीत केली आहे, पाहूया। माळच्या तळीये गावात आता मंत्र्यांचं आगमन होतंय। एकनाथ शिंदे पाहणीसाठी आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वी निधी चौधरी या रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा दौरा इथे पाहणी दौरा झाला, त्यांनी इथे येऊन घटनास्थळाची पाहणी केली। सर, काय तुम्हाला काय माहिती मिळाली? आता तळई गावामध्ये झालेली जी दुर्घटना आहे ही अतिशय दुर्दैवी घटना आहे। रात्री आम्ही या ठिकाणी येऊन देखील भेट दिली होती आणि आता कालपर्यंत आपल्या NDRF आणि जे रेस्क्यू ऑपरेशन आहे त्यांनी जवळपास 33 लोकांच्या डेड बॉडीज काढल्या होत्या। आता आणखी मला वाटतं 52 लोक मिसिंग आहेत। आता तीन आता ही NDRF TDRF ठाण्याहून देखील टीम आली आहे। NDRFचे लोक देखील काम करत आहेत। स्थानिक प्रशासन देखील कालपासून भर पावसामध्ये जे काही रेस्क्यू ऑपरेशन आहे त्याच्यामध्ये अडचणी येत असताना देखील या ठिकाणी काम करत होते आणि आता देखील काम सुरू आहे। झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि ही मोठी दुर्घटना आहे। मुख्यमंत्री महोदय देखील सातत्याने जिल्हा प्रशासनाबरोबर आणि स्थानिक आमदारांच्याबरोबर संपर्कामध्ये या ठिकाणी काल दिवसभर होते आणि या सर्व जे काही दुर्दैवाने ही घटना घडलेली आहे। शासन त्यांच्या पाठीशी आता कुटुंबी आता जे मृत झाले त्यांच्या नातेवाईकांना कुटुंबियांना देखील शासनाच्या वतीने कालच मुख्यमंत्री। पण शिंदे साहेब, हा पावसाचा प्रदेश आहे, इथे कायमस्वरूपी पूर येत असतो, दोन्ही नद्यांच्या बेचक्यात बसलेलं हे महाड गाव आहे, तरीसुद्धा प्रशासन अलर्ट नव्हतं। NDRFचे गेल्या वेळेला जेव्हा झालं होतं तेव्हा NDRFची इथे एक तुकडी कायमस्वरूपी तैनात केली जाईल असं सांगितलं होतं, मात्र तशी काही परिस्थिती दिसत नाही आहे। नाही, यामध्ये बघा, हे नॅचरल कॅलॅमिटी आहे, नैसर्गिक आपदा आहे। नक्कीच यामध्ये ह्या गावकऱ्यांना देखील हे सगळे बाहेर म्हणजे इथून निघणार अशा देखील तयारीत होती आणि तेवढ्यामध्ये हा मोठा आघात झालेला आहे। संपूर्ण डोंगरच खाली आला आहे, त्यामुळे नुकसान तर झालं आहे, जीव तर गेलेले आहेत, ही तर दुर्दैवी बाब आहे। परंतु भविष्यामध्ये अशा प्रकारच्या दुर्घटना होऊ नयेत यासाठी स्वतः राज्य सरकार आणि मुख्यमंत्री यामध्ये गंभीर आहेत आणि यांचं योग्य ठिकाणी सुरक्षित स्थळी पुनर्वसन फक्त याच गावाचं नाही तर शासन इतरही ठिकाणी इतर ज्या अशा धोकादायक ज्या काही जागा आहेत ते आयडेंटिफाय करून नक्की हे कायमस्वरूपी हे केलं पाहिजे, करावं लागेल आणि नक्की शासन करेल।